दक्षिण अंदमानमध्ये मान्सूनचं आगमन झालं आहे. बघा, सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, दिलासा देणारी बातमी आहे, बळीराजासाठी देखील महत्त्वाची बातमी आहे. 2 दिवसांपूर्वीच वर्तवलेला अंदाज हा खरा ठरलेला आहे. आज सकाळपासूनच अंदमानच्या दक्षिण बेटांवर पाऊस पडतोय. पुढील प्रगतीसाठी हा पोषक हवामान आहे असं सूत्रांकडून माहिती मिळते. आणि याच बातमीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्यासोबत. कृष्णात, सगळ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे, दक्षिण अंदमानमध्ये मान्सून दाखल झाला आहे. हवामान खात्याच्या सूत्रांची माहिती आहे, अधिक काय माहिती? सर्व देशवासियांच्या दृष्टीने एक आनंदाची ही गोष्ट आहे की मान्सून जो आहे तो अंदमान किनारपट्टीवर दाखल झालेला आहे. साऊथ अंदमान म्हणजे दक्षिण किनारपट्टीवर हा जो मान्सून आहे तो दाखल झालेला आहे आणि भारतीय हवामान विभागानं जाहीर केलेला आहे. त्यामुळे अधिकृतरित्या ही माहिती जी आहे ती डिक्लेअर करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर त्याची वाटचाल जी मान्सून जी आहे ती देखील त्यासाठी असणारं वातावरण जे आहे ते देखील पोषक आहे. त्यामुळं लवकरच काही दिवसांमध्ये ठरलेल्या वेळानुसार मान्सून जो आहे तो केरळच्या किनारपट्टीवर दाखल होईल आणि त्यानंतर त्या 7व्या दिवशी साधारणतः कोकणच्या किनारपट्टीवर जो आहे तो हा मान्सून दाखल होईल. त्यामुळं एकंदरीतच यावर्षी समाधानकारक मान्सून असल्याचं जाहीर केल्यानंतर हा मान्सून देखील थोडे 2 दिवस अगोदरच सरासरी दिवसांच्या 2 दिवस अगोदर हा मान्सून जो आहे तो 29 मेला येणार असल्याचं हवामान विभागानं जाहीर केलं होतं. त्यानुसार त्याची वाटचाल जी आहे ती सुरू असलेली दिसून येते. कृष्णात, मान्सून ठरलेल्या प्रमाणे ठरलेल्या तारखेनुसार त्याची प्रगती सुरू आहे, त्याची वाटचाल सुरू आहे. बळीराजाचं पावसाकडे लक्ष असतं कारण सगळे शेतीपूर्व कामांच्या मशागतीच्या कामांना सुरुवात होत असते. ही जी वाटचाल आहे मान्सूनची, ठरलेल्या तारखेला मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल किंवा त्याचा बंगालच्या उपसागरानंतरचा दक्षिणेकडचा जो प्रवास आहे तो अगदी वेळेत सुरू होईल असं पुढील जे वाटचाल जी आहे ती तिथल्या हवामान बदलानुसार ठरते. त्यामुळं मागे पुढे 2-3 दिवस असा जो हे असतो तसा अंदाज दर्शवला असतो कारण ठरलेल्या वेळेतच मान्सून दाखल होईल असं सांगता येत नाही. 1-2 दिवस मागे पुढे असं होऊ शकतं परंतु आत्ताची जी सध्याची परिस्थिती आहे ती मान्सूनसाठी पुढील वाटचालीसाठी पोषक आहे. परंतु सध्या मेकुनू वादळ जे आहे ते ओमानच्या भागामध्ये दिसून येतं त्यामुळं त्याचा परिणाम जो आहे तो मान्सूनवर कितपत होतो आणि त्याचा याच्यावर होणारा परिणाम वातावरणावर, त्यामुळं एकंदरीतच हा मान्सून जो आहे तो वेळेत पोहोचण्याची आता जरी शक्यता असली तरी नंतर हवामानातील बदलानुसार त्यामध्ये फरक जो आहे तो पडू शकतो. अगदी बरोबर आहे कृष्णा, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद. दक्षिण अंदमानमध्ये मान्सून दाखल झालेला आहे, पुढील प्रगतीसाठी हे सगळं पोषक हवामान आहे असं हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. 2 दिवसांपूर्वी हा सगळा अंदाज वर्तवला होता आणि तो आता खरा ठरलेला आहे. आज सकाळपासूनच अंदमानच्या दक्षिण बेटांवर पाऊस पडतोय, सगळ्यांना दिलासा देणारी ही बातमी आहे. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.